पण हे हे कसं शक्य आहे? हो का शक्य नाही? तुम्ही आईसाहेबांच्या डोळ्यात एकदा बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. पण मी तुम्हाला अजून फारसं ओळखतही नाही. तुम्हाला आम्हाला ओळखण्यासाठी पाहिजे तेवढा टाइम घ्या तुम्ही. आमच्या आईसाहेबांच्या सुखासाठी आम्ही वाट बघायला तयार आहोत. घराचं वाळवंट झालंय, इथं फक्त तुम्हीच हिरवळ फुलवू शकता. एकदा विचार करा. अत्याई, तुम्ही इथे काय करताय? आत्यांची कंबर दुखत होती ना, म्हणून शेकून देत होते. हो, ऍक्च्युली माझं आत्याईकडे जरा काम होतं म्हणून आलो होतो. तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, नाही म्हणजे तुमचं कितीही महत्त्वाचं काम असेल ना, तरी आत्ता त्यांना उठवू नका. बऱ्याच दिवसांनी एवढ्या गाढ झोपल्यात त्या. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर नाही उठवत. थँक्यू. आपण इथे बोलायला नको, त्यांची झोप मोड होईल. मी हे ठेवते. नो अभी नो. अगं काय आहे, आपण कुठे गेले होते? आत्यांची कंबर दुखत होती ना, म्हणून शेकवून द्यायला गेले होते. मी आलेच ठेव. हो, कोण कुठली पोर आणि आमच्यासाठी राबते. आणि आमची वनिता बघा, लोकांना आपल्या कामाची कदर कशी नसते ना तेच कळत नाही. आम्हाला हिची गरज आहे, ते हिला पण आमची गरज आहे ना. नाही कळणार हिला काय ग आई, अशी एकटीच काय बडबडतेस? अरे आपली वनिता रे, कालपर्यंत 10 वेळा फोन करून झालेत, प्रत्येक वेळेस एकच उत्तर देते, आज निघते उद्या पोहोचेल. अरे 4 दिवसाची सुट्टी घेऊन गेली होती, आज 10 दिवस झाले. सोलापूरला गेली ना ती? हो. सोलापूर? सोलापूरचं काय काय झालं? सोलापूरचं नाव ऐकून तुम्ही असे दचकलात का? सोलापूर बद्दल काही ऐकलंय का तुम्ही? नाही नाही, मी आपलं सहजच विचारलं. अगं आपल्याकडे घरकामाला वनिता आहे ना, ती सोलापूरची आहे. ती सुट्टी घेऊन गावाला गेली, अजून पत्ता नाहीये तिचा. आई पण तू काही म्हणा, आपली वनिता म्हणजे ना FM रेडिओ आहे, सतत आपलं जबर 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 सतत बोलत असतो. ती नाही येणार तर घरात किती शांतता जाणवते ना. तुला सांगू, ही जर शांतता कायम ठेवायची असेल ना, तिला यायचं ते मी उदे, अजिबात तिच्या मागे लागू नको. बघ ना जर एक मिनिट, एक तर तुम्ही हळू बोला, हे हॉस्पिटल आहे, इथे काही नियम असतात. असतील ना, मी कुठं आहे म्हणलंय? अब ती आतमध्ये ना, ती माझी बहीण आहे, बहीण समजलं का तुम्हाला? सख्खी बहीण. आणि मग तुम्ही एक मला सांगा, ऍडमिट करायच्या टायमाला तुम्ही आम्हाला असं विचारलं का? का हिंदत का ऍडमिट करता? मग आता भेटायच्या टायमाला कशाला विचारता? एक मिनिट, तुम्ही आधी समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. आता काय समजायचं मॅडम? गरीबाचं कुणी ऐकून घेत असत का? ते म्हणतात ना, गरीबाला कुणी वाली नाही, ते एकदम 100% खरे. बघा आता गरीब असण्याचा प्रश्न कुठून आला? हाय ना, हा हा, अन्याय अन्याय आमच्यावर, आमच्या सारख्या गरीबावर हा अन्याय. कोण तुम्ही? अगं ए, आता एवढ्या दिवसाने लेस तर दारातच उभी राहणारेस की आत येणारेस? यात. हा आले आले आले. जरा सरा किंवा बाजूला. आले, काय म्हणता मॅडम? बरं आहेत ना? अभि दादा काय म्हणता? बरं आहे, बरं आहे. अहो काय ना मॅडम, आमच्या गावाकडं ना जरा प्रॉब्लेमच झाला बघा.
ते काय झालं आम वनिता वनिता आलीस ना तू हे कोण या नने ओळखलं बघा ही ना ही आपला अभिदादा तिला आपल्याकडे काय काय मॅडम कसं असं तुम्ही केलं या घरात किती वर्षापासून काम करायलाय मी एवढं मी सांगितलं नाही भाई तुम्ही चार दिवस काय गावाला निघून गेली तुम्ही अभिदादाचं लगीन मी उरकून टाकलं अहो नवीन घरात सून येणार तुमच्या एवढं मी एक शब्द न कळवलं नाही तुम्ही ते जाऊ दे एक फोन तरी मारायचा अभिदादाचं लगीन आहे म्हणून असल नसल तेवढी कामं टाकून इथं अक्षत टाकायला आली असती मी वनिता तुझा हाच प्रॉब्लेम आहे काय तू समोरच्याला बोलू देत नाहीस आणि त्याचं बोलणं ऐकूनही घेत नाही ही ना सून नाहीये ही आपली पाहुणी आहे हा चार दिवस आपल्याकडे राहणार आहे आणि मग जाणार आहे पाहुणी आहे वय मला वाटलं अभिदादा जा आज जा जाते जर तोंडाला आराम दे आपण कुठेतरी भेटलोय बघा कुठं भेटलं ते नाही आठवत पण आपण कुठेतरी भेटलोय हे 100% खरं आहे बघा भेटलो होतो ते नाही हो मला नाही आठवत काय अहो असं काय करता जरा विचार करा की आठवला आठवल जरा विचार करा हो नाही मी सांगते ना मला खरंच काही आठवत नाहीये ए वनिता बाई माझी आता बास कर ना रोज असं काहीतरी बोलून आम्हाला छळतेस आता आल्याला तिला छळणार आहेस का जा आतमध्ये आणि पिशवी कसली आहे काय आणलंयस त्याच्यात अहो जे काय आणलंय ते समज तुमच्यासाठीच आहे बघा सोलापूरची चादर हाय शेंगदाण्याची चटणी आणि आमची म्हशी आली तिचं खरवस बी हाय सगळं घेऊन आली मी मी बघते काय आणलंय तिने चला वनिता आली म्हणजे घरातली शांतता गेली आपण कुठेतरी भेटलोय बघा कुठं भेटलं ते नाही आठवत पण आपण कुठेतरी भेटलोय हे 100% खरं आहे बघा तुम्हाला आठवत का आपण कुठे भेटलो होतो ते नाही हो अहो असं काय करता जरा विचार करा की आठवला आठवल जरा विचार करा तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही भय घरातली समधी माणसं मला जरी इस्तर होई म्हणत असली ना तरी सुद्धा एकदा जर का एक माणूस माझ्या डोसक्यात घुसला ना तर त्यांना मी इसरत नसते बघ तू तीच आहेस ना सोलापूर मधल्या हॉस्पिटल मधली नर्स मला अडवणारी आणि माझ्याशी भांडणारी ठीक आहे
रे, सकाळी सकाळी कुठे गेली ही? गार्डन मध्ये पण नाहीये. मीनाक्षी, मीनाक्षी, गेली कुठे? मीनाक्षी, तू बनवलेस पोहे? हो. पण तू कसे काय बनवलेस? तुला तर काही आठवत नव्हतं ना? आठवत नाहीच आहे काही. पण हे बघा ना, सोहानी हे रेसिपीचं पुस्तक दिलं, त्यात बघून बनवले. वास अगदी खमंग येतोय. गुड मॉर्निंग. वंस, गुड मॉर्निंग. काय चाललंय? वंस बघा ना, आज मीनाक्षीने नाश्ता बनवलाय. वंस, तुमची कंबर दुखी कशी आहे? म्हणजे कंबर दुखायची थांबली का? कंबर दुखायची थांबली, खूप बरंही वाटतंय. या मुले नाही, ठीक आहे म्हणायची. एकदा शेक घेतलाय तर बरं वाटतंय. तुम्ही एकदाच शेक घेतलाय ना म्हणून, अजून दोन चार वेळा घेतला तर नक्की फरक जाणवेल. या मुलीची पण ना कमालच वाटतेय मला. अचानक हिच्यामध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला? तू म्हणतीयस तर ठीक आहे, एकदा शेक घ्यायला काहीच हरकत नाही. आई, पोहे तयार आहेत, मी बाहेर घेऊन जाऊ का? नाही, पोहे राहू देत, अभिला कॉफी लागते. मी आधी कॉफी करून घेते, मग आपण पोहे नेऊया. मी केली आहे कॉफी. हो का? मग नेऊन देतेस त्याला? हे ते सगळं मी बघते तुझा. मला अशीच मुलगी सून म्हणून हवी आहे. अशी म्हणजे अशीच गुणी, कामसू, मन मिळावू, अगदी हिच्यासारखे अशीच मुलगी मला सून म्हणून हवी. अजिबात नाही वहिनी, माझ्या अभिच्या बाबतीमध्ये मी अशा मुलीचा विचार सुद्धा करू शकत नाही. जिला काही आठवतच नाही. बाय बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॉफी तुम्ही बनवली? मस्त झाली आहे. हळूहळू गोष्टी जमायला लागल्या तुम्हाला. बरं, तुमच्या डॉक्टरच्या अपॉइंटमेंटचं काय झालं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू सकाळी रूम मध्ये नव्हतीस, केवढं टेन्शन आलं मला माहितीये. आणि नंतर कळलं मॅडम किचन मध्ये ब्रेकफास्ट बनवत आहेत. ही कॉफी पण त्यांनीच बनवली आहे. वा, क्या बात है. पर सुहा, तू कॉलेजला जायच्या आधी त्यांच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटचं काय झालं ते सांगून जा. हो, मी संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतलीये, मीच जाणार आहे शक्यतो. आणि दादा, प्लीज जमलं तर तू पण ये ना. ठीक आहे, मी माझ्या अपॉइंटमेंट काय ते बघतो आणि सांगतो तुला. आणि हा, तुम्हाला एक गंमत दाखवायची. तो पेपर बघ. तुझा फोटो आला यात.
पण दादा ह्या आधी पण शंकर दादाला सांगून हा असा प्रकार केला होता ना आपण. पण बाबांच्या मते आपला तो प्रयत्न फारच मर्यादित होता. हा जो पेपर आहे ना तो अख्ख्या महाराष्ट्रभर सर्क्युलेट होतो, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी ही बातमी नक्कीच वाचेल आणि म्हणून हा सगळा खटाटोप केलाय बाबांनी. खर तर ही गोष्ट आपण आधीच करायला पाहिजे होती, तेव्हा ना कुणी ना कुणी कॉन्टॅक्ट केलाच असता. अग कशाला माझं डोकं फिरवायला लागलीस, इथं आले म्हणजे तुला भेटणारच ना. मी काय करते नंतर फोन करते तुला, आता काम चल ठेव फोन ठेव. रातच्याला ना डोळा लागायच्या टायमाला लय आठवड्या बघितलं बघा तू मला, मी कुठं भेटलीये त्या सडोळ्यासम यायचं स्पष्ट दिसायच्या परपुसून जायचं, पण मी तू मला कुठं तरी भेटलीये हे मात्र 100% खरंय बघा. हा कुठं बघितलंय मी, कुठं पाहिलं. मी तुम्हाला कुठं भेटलीये ते बघा आत्ता आठवल, एक मिनिट द्या, 2 मिनिटात आठवल बघा कुठं बघितलंय मी. ए वनिता झालं का सकाळी सकाळी सुरू, काम पडलीत किती ती कर आधी, बडबडायला पाहिजे हिला नुसतं, जा पटकन कामावरून घे. आले हा आले. आणि ए तू माझी कंबर चेपून देतेस का. हो पण तुम्ही आधी नाश्ता करताय ना, आज उपवास आहे माझा. आलेच. ये लवकर. ही मीनाक्षी पण सॉलिड आहे ना, बघता बघता आत्याची पण फेवरेट होणार आहे असं दिसतंय. ती आहेच तशी फेवरेट होण्यासारखी. कुठं राहिली बाई ही, तुम्ही पडता का, मी कंबर चेपून देते. ठीक आहे. अगं आई ग, अगं किती हळू चेपतीये, जरा जोर ला, अंगात जीव नाहीये का तुझ्या. जास्त जोरात चेपलं तर मणक्याचं दुखणं होऊ शकतं. तुला कसं माहित, मी ते म्हटलं होतं ना की मी नुकतंच काहीतरी वाचलं होतं त्यामुळे मला आठवलं. बरं मी काय म्हणते, हे नुसतं असं चेपून काहीही होणार नाहीये. मी तुम्हाला शेक दिला होता ना, तसाच परत एकदा शेक द्यावा लागणार आहे. तुम्ही अशाच पडून राहा, मी आलेच. आत्याबाई. आत्याबाई अहो मी कालपासून आठवत होते ह्या पोरगीला, मी कुठं बघितलं होत ते मला आज आठवलंय बघा. आठवलं शाबास, बोला. आमच्या सोलापुरात का नाही एक हॉस्पिटल आहे बघा,